हाय फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्पर्धा परीक्षांसाठी असणारे काही संख्याज्ञानावर आधारित प्रश्न अभ्यासत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, संख्याज्ञान हा महत्त्वाचा घटक आहे आणि सर्व स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचा आहे. चला तर काही प्रश्न अभ्यासूया. प्रश्न क्रमांक एक. 1 ते 111 अंक मोजले असता आपण ते मोजताना किती वेळा 2 या अंकाला मोजतो? विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला ही माहिती असणं आवश्यक आहे, 0 ते 100 पर्यंतच्या संख्यामध्ये 2 पासून 9 पर्यंतचे अंक प्रत्येकी 20 वेळा येतात. ही माहिती पाठच असली पाहिजे. 2 ते 9 पर्यंतचे अंक प्रत्येकी 20 वेळा येतात. 1 हा अंक 21 वेळा येतो. 0 हा अंक 11 वेळा येतो. म्हणजेच 0 ते 100 पर्यंत 20 वेळा आणि 101 ते 111 पर्यंत 1 वेळ, म्हणजेच अगोदरचे 20 आणि हे मिळून 21 वेळा 2 हा अंक येतो. पुढील प्रश्न. 204,338 ही संख्या उलट लिहिल्यास 1000व्या स्थानी कोणता अंक असेल? विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न सोपा वाटत असेल तरीही लिहून खात्री करूनच उत्तर लिहा, कारण सोपे प्रश्नच कधी कधी आपल्याला आपली संधी हुकवत असतात. म्हणून सोप्या प्रश्नांकडे व्यवस्थित लक्ष द्या. 204,338 आणि उलट्या क्रमाने लिहिलं असतं 833,408 ही संख्या तयार होते आणि 1000व्या स्थानी येणारा अंक आहे 3. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच पाहता येतील. चला तर पुढचा प्रश्न अभ्यासूया. 334 मधून वजा होणारी सगळ्यात लहान संख्या कोणती, ज्यामुळे उरलेल्या बाकीला 19ने पूर्ण भाग जाईल? 334ला आपण 19ने भाग घालवला असता बाकी 11 उरते. म्हणजेच 11 ही संख्या 334मधून वजा केली असता तयार होणाऱ्या संख्येला 19ने पूर्ण भाग जाईल. म्हणून पर्याय ए हे या प्रश्नाचे चूक उत्तर आहे. 13, 52, 13ला 52 आणि 52ला 78 या संख्येला सरळ रूप द्या. आता ह्या संख्यांचे निरीक्षण केलं असता तुमच्या लक्षात येईल की ह्या सर्व संख्या 13च्या पाड्यातल्या आहेत आणि सरळ रूप द्यायचं म्हणजेच ज्या दिलेल्या संख्या ज्या संख्येने विभाज्य असतात त्यांनी भाग घालवायचा. मग 13 × 13 पहिल्यांदा 1 येईल, त्यानंतर 13 × 26 = 33 = 41 13 × 52, त्यानंतर 4 यायला हवा आहे आणि 13 × 78 म्हणजेच पर्याय डी हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. 1ला 4 आणि 4ला 6 आणि यासाठी आपले अगदी मूलभूत असणारे 20 पर्यंतचे पाडे, 20 पर्यंतचे वर्ग ही मूलभूत माहिती गणितातली आवश्यक आहे. विद्यार्थी मित्रांनो, ती माहिती व्यवस्थित क्लिअर करून ठेवा, जेणेकरून गणित हा विषय तुम्हाला सोपा जावा व तुम्ही परीक्षेमध्ये यशस्वी व्हावं यासाठी गणितातली मूलभूत माहिती असणं खूप गरजेचं आहे. पुढचा प्रश्न अभ्यासूया. एका संख्येच्या तिपटीतून 7 वजा केले असता येणारी संख्या 32 आहे, तर त्या संख्येची दुप्पट किती आहे? असे प्रश्न जे असतात त्याचं गणितामध्ये रूपांतर करून घ्यायचं. एका संख्येच्या तिपटीतून 7 वजा केले असता 32 येत आहे, केले असता येणारी संख्या 32 आहे. म्हणून 32 अधिक 7 बरोबर 39 येतं आणि 39 ची 1/3 पट म्हणजेच त्यासाठी 39/3 केलं असतं 13 मिळतं आणि त्याची दुप्पट काय हा प्रश्न आपल्याला विचारला आहे. म्हणून 13 × 2 = 26 उत्तर येतं, जे पर्याय क्रमांक बीला आहे. म्हणून बी हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. एका संख्येच्या तिपटीतून 7 वजा केले असता येणारी संख्या 32 आहे. म्हणून 32 अधिक 7 39/3 बरोबर 13 × 2 = 26 व्यवस्थित गणिताचं आकलन करून घ्यायचं. गणित दिलेला प्रश्न व्यवस्थित समजून घ्यायचा आणि मग सोडवायला सुरुवात करायचं. हा प्रश्न बघूयात. जर 1, 2, 3, 4 आणि 9 हे अंक एकदाच वापरून संभाव्य लघुत्तम 5 अंकी समसंख्या तयार केली तर दशक स्थानी --अंक येईल. 5 अंकी लहानात लहान संख्या तयार करत असताना आपण दिलेले अंक हे चढत्या क्रमानं लावत असतो आणि चढत्या क्रमांक न लावले असता
आपल्याला लघुत्तम पाच अंकी संख्या 12,349 ही मिळते, पण आपल्याला समसंख्या तयार करायला सांगितले जी लहानात लहान असणार आहे, तर ती संख्या तयार होते 12,394 आणि दशक स्थानी येणारा अंक असणार आहे 9, म्हणून पर्याय ए हे या प्रश्नाचे चूक उत्तर आहे. एक ही संख्या 9 वेळा दिलेली आहे, ही संख्या याद्वारे विभाज्य आहे. आता दिलेल्या पर्यायामध्ये पहिला पर्याय सोडला असता सर्व ठिकाणी 11 आहे आणि 11 ची कसोटी काय आहे, एकाड एक अंकांच्या बेरजेतील फरक, एकाड एक अंकांच्या बेरजेतील फरक जर 0 किंवा 11 च्या पटीत असेल तर ती संख्या 11 ने विभाज्य असते. मग आपण एकाड एक अंकांची बेरीज केली तर बेरीज काय येते पहा, 5 आणि 4 यातला फरक 1 येतो, म्हणून ही संख्या 11 ने विभाज्य नाही. ही संख्या 3 नही विभाज्य आहे आणि 9 नही विभाज्य आहे, म्हणून पर्याय ए हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. विभाज्यतेच्या काही कसोट्या खूप महत्त्वाच्या आहेत आणि त्याही माहीत असल्या पाहिजेत. कमल विमलला एक संख्या सांगते, त्या संख्येच्या अंकांचा गुणाकार 24 आहे, अशा सर्वात लहान संख्येच्या अंकांची बेरीज काय असेल. विद्यार्थी मित्रांनो, यासाठी आपल्याला 24 चे अवयव माहीत असले पाहिजेत. 24 चे आपण इथं अवयव लिहिलेले आहेत, 1, 2, 3, 4, 6, 8, 12 आणि 24 हे 24 चे अवयव आहेत. पहिल्यांदा पहिला आणि शेवटचा अंक, त्यानंतर दुसरा आणि शेवटून दुसरा, ह्याप्रमाणे ज्या दोन संख्यांचा गुणाकार 24 येते त्याप्रमाणे आपण त्यांची बेरीज करून पाहिली तर पहिला आणि शेवटचा बेरीज 25 येते, म्हणजे जास्त येते. 2 आणि 12 यांची बेरीज 14 येते, 3 आणि 8 यांची बेरीज 11 येते, 4 आणि 6 यांची बेरीज परत 12 येते, म्हणून सर्वात लहान बेरीज असणार 3 आणि 8 हे उत्तर अचूक आहे. पुढील प्रश्न आहे, ऋण 21/84 ला 3 अंश असणाऱ्या परिमेय संख्येमध्ये व्यक्त करा. या ठिकाणी ऋण 21/84 चा छेद आपल्याला 3 करणं आवश्यक आहे आणि त्यासाठी ऋण 21/84 चं संक्षिप्त रूप, म्हणजेच आपण ऋण 21 ला 7 न भागलं तर आपल्याला अंश 3 मिळेल, ऋण 3 मिळेल. त्याप्रमाणे आपण 7/7 भागलं असता ऋण 3/12 हा पूर्णांक मिळेल, पर्याय बी हे या प्रश्नाचं चूक उत्तर आहे. पुढील प्रश्न, ऋण 48 मिळवण्यासाठी ऋण 25 मधून खालीलपैकी काय वजा करावे लागेल, आणि अचूक उत्तर आहे पर्याय बी धन 23, कारण पूर्णांक संख्येची वजाबाकी म्हणजेच विरुद्ध संख्येची बेरीज होय. ऋण 25 वजा धन 23 बरोबर ऋण 25 अधिक ऋण 23, कारण पूर्णांक संख्येचा हा नियम आहे, वजा पूर्णांक संख्येची वजा बाकी म्हणजेच विरुद्ध संख्येची बेरीज, आणि यांची बेरीज येते ऋण 48, म्हणून या प्रश्नाचं चूक उत्तर आहे पर्याय बी 23. पुढील प्रश्न आहे, 2 परिमेय संख्यांचा गुणाकार नेहमी परिमेय संख्याच असतो, पर्याय सी हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. 0 ते 50 दरम्यान येणाऱ्या अविभाज्य संख्या किती आहेत, अविभाज्य संख्या म्हणजेच मूळ संख्या, आणि 0 ते 15 दरम्यान मूळ संख्या 15 आहेत, कोणत्या कोणत्या तेही आपण पाहूयात. 2, 3, 5, 7 त्यानंतर 11, 13, 17, 19 त्यानंतर 23, 29, 31, 37, 41, 43 आणि 47 ह्या 0 ते 50 दरम्यान 19 15 मूळ संख्येत, तर 51 ते 100 दरम्यान 10 मूळ संख्येत हेही लक्षात ठेवा, म्हणजेच 0 ते 100 यांच्या दरम्यान 19 25 मूळ संख्या आहेत, अविभाज्य संख्या आहेत. त्याचबरोबर नैसर्गिक संख्या ज्याप्रमाणे अमर्याद असतात, सर्वात मोठी संख्या सांगता येत नाही, त्याप्रमाणेच सर्वात मोठी मूळ संख्याही सांगता येत नाही. दिलेल्या प्रश्नाचे पर्याय बी हे उत्तर अचूक आहे. पुढील प्रश्न, 1 संख्या आणि त्या संख्येच्या 1/3 बेरीज 24 असेल तर ती संख्या कोणती, या ठिकाणी पूर्ण उदाहरण आपण कसं सोडवायचं ते पाहूयात. 1 संख्या म्हणजे आपण एक्स मानूयात आणि त्या संख्येची 1/3 पट म्हणजेच 1/3 एक्स, या दोन्हीची बेरीज 24 आहे. पहिल्या पायरीला 1 अधिक 1/3 एक्स बरोबर
24 असं समीकरण तयार होईल. छेद समान करण्यासाठी आपण पहिल्या पदाला 3 ने गुणूया आणि तयार होणारं पद 3x/3 अधिक 1/3x म्हणजेच x/3 बरोबर 24. आता छेद समान झाले म्हणजे आपण अंशाची बेरीज करूया. 3x अधिक एक्स यांची बेरीज 4x येते. छेद 3ला 3 आहे असं लिहिला बरोबर 24. आता छेद 3 याचं पक्षांतर करूया. बरोबर चिन्हाच्या इकडे आलं की 4x बरोबर 24 × 3. आता 4 हे पण आपण इकडच्या बाजूला घेऊयात. ते 4 बरोबर चिन्हाच्या इकडं आलं की छेदस्थाने होईल. 4 × 24 6 × 3 बरोबर उत्तर 18 येतं. तर ती संख्या 18 आहे म्हणजेच पर्याय बी हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. पुढील प्रश्न 43a 22 या संख्येला 18 ने पूर्ण भाग जात असेल तर ए बरोबर काय. आता या ठिकाणी 18 ने भाग जाणारी संख्या हवी आहे म्हणजे त्या संख्येला 2 आणि 9 या दोन संख्येने भाग जाणं आवश्यक आहे. ही संख्या समसंख्या आहे म्हणजेच हिला 2 ने भाग जातो. मग 9 ने भाग जाईल जाण्यासाठी ए च्या ठिकाणी काय असणं आवश्यक आहे त्याचा आपल्याला विचार करावा लागेल. विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट करा. हा व्हिडिओ कसा वाटला तेही नक्की लिहा. विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब करत नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून महत्त्वपूर्ण अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच पाहता येतील व अभ्यासासाठी निश्चित दिशा मिळेल. आणि त्यासाठीच तुम्ही नक्की चॅनलसोबत राहा. हा व्हिडिओ पाहिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्स अ लॉट.